मस्जिदों पर लगे लाउडस्पीकर पर राज्य में सियासी माहौल वैसे ही गरमाया हुआ है। इसी पर बात करते हुए पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने कहा कि राज्य सरकार का जो भी निर्णय रहेगा उसी के मुताबिक कार्य किया जाएगा। अगर शहर में किसी ने भी कायदा और व्यवस्था बिगाड़ने की सोची तो उस पर कठोर कार्रवाई भी की जाएगी, ऐसा भी उन्होंने स्पष्ट किया। साथ ही कहा कि शहर में फिलहाल ऐसी कोई भी स्थिति निर्माण नहीं हुई है। मी त्या विषयावर एवढेच सांगू की नागपूर शहरात पूर्णपणे कॉम्युनल हार्मनी आहे, पूर्णपणे शांतता आहे। सर्व जे काही स्टेक होल्डर्स, सर्व कॉम्युनिटी लीडर्स, रिलीजियस लीडर्स, जे जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांची विस्तृत चर्चा पोलीस स्टेशन स्तरावर, DCP स्तरावर आणि आमचे स्तरावर सुरू आहे। मला पूर्ण विश्वास आहे की जे काही मुद्दे असतील त्यांना चांगल्या रीतीने आणि शासनाचे गाईडलाईन्स आणि कायद्याचे नियमाप्रमाणे त्याचे निराकरण करण्यात येईल। कोणत्याही प्रकारचे कायदा व सुव्यवस्थाचे प्रश्न शहरात निर्माण होणार नाही अशी आम्हाला पूर्ण विश्वास आहे। परंतु कोणी काही अनुचित घटना घडल्यास किंवा कोणी काही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करण्याची प्रयत्न केला त्यांचे त्यांना तोंड त्या इन्सिडेंटला तोंड देण्यासाठी आणि अशा लोकांवर पूर्णपणे कडक कारवाई करण्यासाठी नागपूर पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आणि तयारीत आहे। आम्ही स्वतः हाय अलर्टवर पूर्ण पोलीस दल आहे। परंतु आजची स्थितीत शहराची स्थिती बघता आणि जे हार्मोनियस रिलेशनशिप बघता कोणत्याही प्रकारची घटना होणार नाही याची आम्हाला पूर्ण विश्वास आहे। आम्ही फक्त एवढेच सांगू की जे काही कायद्याची तरतूद आहे, नियम आहे आणि जे शासनाची गाईडलाईन्स आहेत त्या अनुषंगाने त्याच्या इम्प्लिमेंटेशन करायसाठी नक्कीच प्रयत्न करण्यात येईल। परंतु त्याच इशूवर कोणी कायदा हातात घेऊ नका असे आमचे आवाहन लोकांना राहील। मी आपल्याला फक्त आज एवढेच म्हणणार की जे काही नियम आणि कायद्याची तरतूद आहे त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल। आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।